हे आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातलं वाणीवाडी गाव. अंदाजे 1900 लोकसंख्या असलेल्या या गावात पारंपरिक पिकातून मिळणारं उत्पन्न जेमतेम होतं. मात्र गरदाडे बंधूंनी सीताफळाच्या सुपर गोल्डन आणि हनुमान या नव्या जाती विकसित करत हा जेमतेम उत्पन्नाचा आकडा उत्तम नफ्याच्या पातळीवर नेऊन ठेवलेला आहे. सुरुवातीला आमच्या बंधुराजने प्रयोग करून आमच्या शेतीमध्ये लागवड केलेली आहे. बोर वगैरे जरी मारलं तरी पाणी लागत नव्हतं आणि पाणी लागत नसल्यामुळे आम्ही सीताफळाचा प्रयोग केलेला आहे सुरुवातीला, आणि प्रयोग केल्यानंतर आमचं उत्पन्न पण भरपूर वाढलंय. सीताफळ म्हणजे आम्हाला पहिल्यांदा म्हणजे काहीच म्हणजे वाटत लोकांना वाटत वेड वाटायचं, पण आता जे पैसे लोकांकडे व्हायला लागले ती सीताफळ जाता लोक व्हायला लागले आमच्या गावाकडे. आणि ह्या आमच्या गावात इतका पैसा कवाच आलेला नव्हता. सीताफळ आल्यापासून पैसेच बघायला मिळायला लागले आमच्या गावाला, नाहीतर दुसरं काय उद्योगधंदे सुद्धा नव्हता आमच्या गावात. गरदाडे बंधूंनी शासनाच्या रोजगार हमी योजनेचा लाभ घेत 160 एकर क्षेत्रावर सीताफळाची लागवड केली. लागवड तंत्रासोबतच त्यांनी मार्केटिंगचं कौशल्यही आत्मसात केलं आणि मुंबई पुण्याच्या बाजारात आपल्या शेतमालाची विक्री केली. या संपूर्ण प्रवासात कृषी अधिकारी गणेश पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. या गावामध्ये सध्या 80 ते 90 एकर सीताफळ माल काढणीस चालू असून साधारणतः 250 एकर सीताफळाची लागवड या गावामध्ये झालेली आहे. त्यापैकी 160 एकर क्षेत्राला आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि रोजगार हमी योजना या दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट केलेलं आहे. उर्वरित क्षेत्र जे आहे ते लोकांनी लोकसहभागातून लागवड केलेली आहे. या अतिशय कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळ या पिकामुळं गावाचं अर्थकारण मोठ्या प्रमाणावरती बदलत असून दरवर्षी साधारणतः 2 ते 3 कोटी रुपयाचं उलाढाल सीताफळ या पिकावरती या गावामधून होत आहे. गरदाडे बंधूंनी सीताफळ बागेच्या व्यवस्थापनातून वाणेवाडीचा कायापालट केलाय. एका अर्थानं दुष्काळी भागात फळबाग लागवड करून गावात अर्थक्रांतीच केली आहे. वसीम अत्तर, जय महाराष्ट्र, सोलापूर.